अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेतकऱ्यांच्या कापसाला 12,000 रुपये भाव द्या या मागणीसाठी मनसेच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। मनसे जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंद कुलकर्णी यांच्या आदेशाने तसेच मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। दिवसेंदिवस शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताना दिसून येतोय, त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका शासनाने लक्षात घेऊन कापसाला किमान 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर 8 फेब्रुवारी गुरुवार रोजी जामनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी निवेदनातून दिलाय। यावेळी मनसे जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंद कुलकर्णी, मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, मनसे तालुका सचिव किशोर पाटील, तालुका अध्यक्ष किरण अहिरे, सागर जोशी, नाना शिंदे, दत्ता पाटील, विनोद चव्हाण, अरुण भोसले, अमोल पाटील, वाल्मिक कोळी, रतन देशमुख, किशोर बडगुजर, स्वप्नील माळी, अशफाक देशमुख, राम भोसले, नाना गावंडे, जगदीश कुरकुरे, मयूर जोशी, सोपान नहासे, संदीप मराठे, लोकेश जोशी, गोविंदा बनकर, आशा कोठारी, सोनू राजपूत, सागर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। मी डॉक्टर विजयानंद कुलकर्णी, मनसे जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष अशोक पाटील आणि इतर सर्व माझे सहकारी मनसेचे कार्यकर्ते, आज जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी हा अतिशय तणावात वावरतो आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची आम्ही चर्चा केली असता शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आज आहे। आम्ही काउन्सिलिंग करून प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत असताना आमच्या असं लक्षात आलं की आता सरकारला जागी केल्याशिवाय काही पर्याय नाही। माननीय राजसाहेब ठाकरे यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि आज माननीय तहसीलदार साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलं। या निवेदनाचा एकच मतिहार्य आहे की आम्हाला कपाशीला जो भाव मागच्या वर्षी मिळाला 12,000 ते 13,000 म्हणजे साधारण गुढीपाडव्यापर्यंत तो मिळाला होता, आता आपल्या हातामध्ये 4 महिने आहे सरकारच्या हातात। आता सरकारने जो एकरी कपाशीचे उत्पन्न व्हायचं जिराईत आणि बागायत आणि कोरडाऊ ते फार खाली गेलेलं आहे, एकरी 3 क्विंटल 2 क्विंटल असं उत्पन्न येत आहे आणि जो एकरी खर्च आलेला आहे 35,000 रुपये खर्च शेतकऱ्याला एकरी आला आहे, वेचण्याची सुद्धा मजुरी 1 क्विंटल कापूस जर आज शेतकरी वेचायला गेला तर तो कापूस 3,000 रुपयात तो 1 क्विंटल कापूस वेचला जातो आणि उर्वरित त्याला भाव आत्ता 51,000 रुपये म्हणजे त्याला 2100 रुपयामध्ये त्याची फवारणी, त्या शेताची मशागत, बी खत, त्याला पाणी देणं हे सगळं केलं असता तो खर्च 3,000 वर जातो एकरी। म्हणजे एका क्विंटलला जर आपण वेचणी करायची तर 3,000 आणि एका एकरला जर का आपण सगळा खर्च केला तर तो 35,000 आणि उत्पन्न येत आहे फक्त 25,000, 25 कमी 20,000। तर माझी सरकारला हीच विनंती आहे की सरकारने येत्या 15 दिवसात मुबलक शेतकऱ्याला 10,000 कमीत कमी आणि जास्तीत जास्त चांगल्या कापसाला 15,000 भाव द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात जिल्ह्यात आणि तालुक्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल, हा इशारा सरकारला आम्ही देत आहोत। शेतकऱ्याच्या अनाडीपणाचा, शेतकऱ्याच्या भोळेपणाचा, शेतकऱ्याचा जीव घेण्याचा जो कारभार केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि सरकारला परत वारंवार आम्ही विनंती करतो की बाकीचे कामं बाजूला राहू द्या, पहिले माझ्या शेतकऱ्याचं तुम्ही सांत्वन करा, माझ्या शेतकऱ्याला येणाऱ्या पुढच्या हंगामापर्यंत त्याला सुजलाम सुफलाम करा। शेतकऱ्याच्या शेतात पाणी नाही, शेतकऱ्याच्या शेतात जायला रस्ते नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यासाठी ज्या ज्या भागामध्ये
CCI ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्याने मालावर प्रक्रिया करणाऱ्या कारखाने काढले पाहिजे. बुलेट ट्रेन काढा, कोणाचा विरोध नाही. मेट्रो काढा, कोणाचा विरोध नाही. तुम्हाला जी सुधारणा करायची, IT पार्क काढा, कोणाचा विरोध नाही. पण ज्या ज्या भागात जे शेतकरी असतात, नाशिक भागात द्राक्ष असतात, नागपूर भागात संत्री, जळगाव भागात केळी आणि कपाशी, त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून त्या मालाची प्रक्रिया करून तो माल परदेशात जर दिला तर आपोआप माझ्या शेतकरी राजाला 15,000 ते 20,000 रुपये क्विंटलचा भाव मिळू शकतो. मित्रांनो, अभ्यास पूर्ण बोलायचं झाल्यास आपल्याला पूर्ण दिवस बोलावं लागेल. पण आपण थोडक्यातच एवढं सांगतोय की आता आमच्या डोक्याहून पाणी गेलेलं आहे. मनसेच्या तर गेलंच आहे, पण शेतकऱ्यांच्या डोक्याहून पाणी गेलं आहे. आणि ज्या दिवशी मराठी माणूस तडफडतोय त्या दिवशी माननीय राजसाहेब ठाकरे शांत बसणार नाही, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक सुद्धा शांत बसणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मला इतिहासातली एकच ओळ आठवते की वेडात वीर दौडले सात. आम्ही संख्येने नक्की कमी असू, पण आमची जे इरादे ते पक्के आहेत. आम्ही लाखोच्या जनसमुदायापुढे जाऊन सुद्धा राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही भिडू शकतो हे सरकारने लक्षात ठेवावं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळात वीर दौडले सात. आम्ही एक साथ आहोत, आणि आम्ही कमी असलो तरी कमीच्यावर जाऊ नका. आमची लोकशाही पद्धतीने जर हाताने या गोष्ट नाही ऐकली तर आम्ही लात मारतो. जर आमच्या हात जोडून जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही हात सोडून ते आंदोलन करू, एवढा मी इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी अशोक कृष्ण पाटील, मनसे तालुका अध्यक्ष जामनेर. आज इथं माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही कापसाच्या भावासाठी प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव मिळावा यासाठी आज आंदोलन उभं केलं आहे. आज निवेदनाच्या स्वरूपात आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. गेल्या 2 वर्षा अगोदर कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला. या अनुषंगाने बी बियाणे असो, मटेरियल असो, किंवा फवारणी असो, किंवा मजुरी असो, या सर्व गोष्टींचा भाव 10,000 रुपये भाव झाल्यामुळे वाढून गेला असल्यामुळे शेतकऱ्यांना आज मेटाकुटीला यावं लागत आहे. आज सरासरी 135,000 रुपये खर्च शेतकऱ्याला कापसासाठी येत आहे. राला विषय 3 ते 5 क्विंटल कापूस हा एकरी कापूस निघत असल्यामुळे शेतकऱ्याला लागलेला खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे आज ही व्यथा माननीय राजसाहेबापर्यंत, माननीय मुख्यमंत्र्यासाहेबापर्यंत, तहसीलदार साहेब यांच्यामार्फत आम्ही वर पोहोचवण्याचं काम करत आहोत. राला विषय ज्या आजपर्यंत मटेरियल असो का बी बियाणं असो किंवा कीटकनाशकं असो यांचे जे भाव वाढवले आहे ते आजच्या स्थितीमध्ये कापसाचे जे भाव आहे ते भाव पाहून सण त्यांनी तत्काळ सरकारने या बी बियाण्याचे त्यांचे भाव खाली आणावे एवढीच या माध्यमातून सरकारला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.